आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरची रयत क्रांती संघटनेच्या शहराध्यक्षपदी अमर तोरसकर, उपाध्यक्षपदी पद्माकर पाटील यांची निवड. कोरची रयत क्रांती संघटनेच्या नूतन शहराध्यक्षपदी अमर तोरसकर आणि उपाध्यक्षपदी पद्माकर पाटील तसेच कपनूर शहराध्यक्षपदी दीपक पाटील यांची निवड करण्यात आली. सदर बैठक कोरोची रयत क्रांती संघटनेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर पाटील, तालुका उपाध्यक्ष कृष्णात खोत, इचलकंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना निवडपत्र देण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. सदर निवडीवेळी संजय शिंदे, सागर आवळे, रोहित सुतार, बिरदेव अवघडे, सुनील नायकवडे, वैभव सुतार, प्रसाद पाटील, ओमकार पाटील, अनमोल स्वामी, शीतल पाटील, वीरू स्वामी, वैभव दुधाणे, मोहन सुतार, संजय लोकरे, राहुल पाटील, सोमनाथ खोल यांच्यासह कोरोची कपनूरमधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी कोरोचीहून अमित काकडे. आज या ठिकाणी कोरोची या गावात आम्ही कोरोचीची नवीन कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीमध्ये कोरोचीचे शहराध्यक्षपदी अमरभाऊ तोरसकर यांची शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच आमचे पद्माकर भाऊ पाटील यांची शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्याशिवाय कबनूर या गावचे सुपुत्र शेतकरी कुटुंबातले आमचे दीपक भाऊ पाटील यांची देखील कबनूर शहराध्यक्षपदी या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. आमचे जिवाळ्याचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचं ओपनिंग झालं. अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली. त्यासाठी मी मंचावर सर्व कलडोली साहेब, इतर साहेब यांचा प्रथमतः आभारी आहे. आणि या ठिकाणी तुम्ही आलात, तुमचा देखील आभारी आहे. इथून पुढे ही संघटना बळकट करणे, या संघटनेचं काम तळागाळापर्यंत पोहोचवणे यासाठी आम्ही आहोत, तुम्ही आहोत, तुमची अशीच मदत सहकार्य मिळत राहो